सुख दुखाची पून सावनी घरा घराची आहे कहानी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुखाची पून सावली घरा घराची आहे कहानी पून सावली पून सावली। पण मला एक गोष्ट कळत नाही, असं काय घडलं आणि तुझा मूड गेला? त्या दोघांना नाही पण ही गोष्ट मला कळायलाच हवी। काय कळायला हवी? चेकअपला जायचं असेल ना तर मला सांग, मी येईन तुझ्या बरोबर। आई अहो, मी तुम्हाला हेच सांगणार होते। पोरीच्या मनातलं ओळखणार नाही ती आई कसली? लगेच आपल्या बाळाची स्वप्न बघायला लागले मी। माझ्या स्वप्नांची रांगोळी केलीस रे तू। प्लीज माझ्यावर खोटे आरोप करू नकोस। हे बघ विक्रम, आता तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये। विद्या, अगं तू माझी प्रेयसी आहेस। आय लव्ह यू। ए विद्या, खरंच आय लव्ह यू। माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे। मी तुझ्याशी मैत्री केली होती, फक्त मैत्री। आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं? आपल्या दोघांनाच कळलं नाही। आणि हॅलो 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 फोन उचलत नाही आहेस काय? हॅलो हॅलो काय चाललंय तुझं? सौ विद्या शेखर धर्माधिकारी। विक्रम, तू इतकं अस्वस्थ काय आहेस? तुला नाही कळायच्या माझ्या भावना। तू का स्वतःला त्रास करून घेतो आहेस? तसं नाही रे। मग तू तिला वारंवार फोन का करतोयस? मग काय करणार, दुसरा काही उपाय आहे का? हे बघ, तिचं आता लग्न झालंय, ती तिच्या संसारात सुखी आहे। अरे तिच्या संसारात ढवळाढवळ करणं योग्य नाही आहे। काय योग्य आणि अयोग्य याच्याशी मला काही घेणं देणं नाही, आणि मी तिला तिच्या संसारामध्ये सुखी राहू देणार नाही। हे बघ विक्रम, झालं गेलं सगळं, गंगेला मिळालं असं समजून विसरून जा। एवढं सोपं असतं का रे? मनात चांगली भावना ठेवली ना तर सगळं काही अगदी सोपं होतं। माझा विचार केला कधी ना? अरे पूर्वजीवनाच्या गोष्टी विसर विक्रम। तसंही आता तिचं लग्न झालं आणि विद्याचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, मैत्री होती, फक्त मैत्री। अरे पण मी प्रेम केलं होतं ना तिच्यावरती? एकतर्फी? हो एकतर्फी। अरे एकतर्फी प्रेमात नेहमी त्यागाची भावना असायला हवी। विक्रम, तुझं जर तिच्यावर प्रेम असेल ना तर तिला सुखी होऊ दे, तिच्या आनंदातच तू आनंद मान, आणि तेच खरं निस्वार्थी प्रेम। तू काय विद्याचं वकीलपत्र घेतलंयस का रे? नाही। मग? अरे विक्रम, हे मला शहाणपणा शिकवू दे या विक्रमला। विक्रम नाव आहे माझं। लहानपणापासून मला जिंकायची सवय आहे। हार, अपयश, पराजय हे शब्द मला माहीत पण नाहीत, आणि जी गोष्ट मला मिळत नाही ती गोष्ट मी दुसऱ्याला मिळू देत नाही। कळलं?
एक सांगू? सांग ना, तुझा प्रत्येक शब्द ऐकावासा वाटतो. असं वाटतं तू बोलत बसावस आणि मी ऐकत राहावं. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? स्त्री पुरुषावर खूप प्रेम करते आणि ती जे प्रेम करते ना ते खूप विश्वासाने करते, आत्मीयतेने करते. अच्छा, म्हणजे पुरुष जे प्रेम करतात ते विश्वासाने आत्मीयतेने त्याने करत नाही असं म्हणायचं आहे तुला? अरे नाही रे बाबा, असं काही नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे, कशाला कोणाचं प्रेम मोजायचं. बरं मला सांग, तू काहीतरी बोलणार होतास ना माझ्याशी? नेहा, बोल ना. नेहा, कदाचित माझं म्हणणं तुला पटणार नाही. असं कधीच होणार नाही. तू म्हणशील ती पूर्व दिशा असेल माझ्यासाठी. नेहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विश्वास ठेव माझ्यावर, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच दिसत नाही. माझं जीवन अगदी नेहामय झालं. एक दिवस जरी तू दिसली नाहीस ना किंवा तुझा आवाज ऐकला नाही तर जीव अगदी कासावीस होत. काहीतरी चुकल्यासारखं वाटत. दैनंदिन घटनेत काहीतरी विसरलं आहे असं वाटत. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी सुद्धा. आय लव्ह यू. लव्ह यू टू. लग्नापूर्वी माझा प्रत्येक शब्द नेहा ऐकायचे, माझ्या आवडीनिवडी जपायचे आणि आता ती अशी का वागते? आज तिच्या लेखी माझ्या शब्दांची किंमत शून्य. माणूस इच्छितो तसं कधीच घडत नाही. आपण आपलं जीवन आपल्या मताप्रमाणे जगावं पण नाही, हे कदाचित माझ्या नशिबी नाहीच. पण नेहाने मला समजून घ्यायला नको का? माझा विरोध तिच्या आई होण्याला नाहीये, तर सध्या इतक्यात नको एवढंच. पण
तुम्ही? हो मी. का मी फोन करायला नको होता का आता? नाही तस नाही. मग कस? तुम्ही की नाही. मी काय आता काय सांगू? काय सांग. बोला ना, कशाला केलायत फोन? कशी असतो? कशी असणार आहे? तेच विचारतोय. बरी आहे, मजेत आहे. बरी आहेस की छान आहेस की उत्तम आहेस? का छळताय मला? मी छळतोय का? तू छळतीयस मला. ऑफिस मध्ये काही काम नाही वाटत. फोन करून तेच तेच काय विचारताय? मग काय विचारू? बायकोची चौकशी नको करायला. आणि तुमच्या बायकांचं बरं असतं, फोन नाही केला तर लगेच तक्रारी. नाही, मी तुम्हाला कसलीच तक्रार करणार नाही. मी केलीय का तक्रार कधी? नाही ग. आणि तक्रार करायला तुम्ही संधी दिलीय का मला? ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता तक्रार करायला संधी द्यायला हवी मी. तुम्ही संधी दिलीत ना मला, तरी मी तक्रार करणार नाही. क्या बात है. बर, जेवलात का तुम्ही? जेवीन आता. वेळेवर जेवण करत जा. हो. काय बर, किती वाजलेत आता? 2:30 वाजलेत. अर्धा तास उशीर झालाय तुम्हाला. 2 वाजता लंच टाइम होतो ना? हो. मग अगोदर जेवण करा आणि मग फोन करा. नाही, जेवण करतो मी, पण जेवणाच्या आधी एक स्वीट डिश. ती जेवणानंतर. नक्की. हो, नंतर फोन करा. ठीक आहे, मग मी पटकन जेवतो आणि मग मला एक स्वीट डिश हवी. बाय बाय. चहा. विद्या थांब. अग, कित्येक दिवसात आपलं बोलणंच झालं नाही. बस ना, छान गप्पा मारू आपण. बाबा, आज बरीच कामं पडली आहेत, ती आवरून येते मी. कामं आहेत ग, आणि आत्ता एवढंच शेखर येईल घरी, मग काय तू त्याच्या सेवेला वाहून घेशील. तेव्हा बस आता. मग हवं तर मी तुला तुझ्या कामामध्ये मदत करतो, मग तर झालं. नाही बाबा, तसं नाही. मग बस. वा, झकास आहे चहा. आणि या चहापेक्षा झकास तुझं असणं. अगं, किती दिवसात तुझं असणं पाहिलं नाही मी. नाही बाबा, असं काही नाही आहे. नाही कसं ते काय मला माहीत नाही, पण बरेच दिवसात तू नाराज असल्याचं जाणवलंय मला. आता खरं खोटं मला माहीत नाही, पण जे मला जाणवलं ते मी तुला सांगितलं. काय ग, शेखर भांडतो की काय तुझ्याशी? नाही बाबा, उलट ते मला सांभाळून घेतात. माझंच भाग्य थोर. हे बेटा, काय झालं तुला? त्या बेटा, कसलं वाईट वाटतंय तुला? तुला काही त्रास होतोय का? हे बघ, बाबा म्हणतेस ना मला, मग माझ्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही. खरंच नाही बाबा, तुझ्यापासून काय लपवणार मी. असं? मग डोळे का पाणावले तुझे? सुखात आहे बाबा, माझ्या संसाराला कोणाची दृष्टी लागू नये ना म्हणून
खूप भीती वाटते मला. बर, आणखीन एक खोटं हे बघ विद्या, माझ्या वयाच्या आणि अनुभवाच्या आधारावर सांगतोय मी तुला, माणसाच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल माझ्या नजरेतून नाही सुटू शकत. अब्बा, हे बघ विद्या, असं रडायचं नाही. मी सगळं जाणतोय. अग, आत्ता कुठे एक वर्ष झालंय तुमचं लग्न होऊन, आणि बाळ व्हायला कधी कधी दोन दोन तीन तीन वर्ष सुद्धा लागतात. आणि शेखर मला म्हणाला सुद्धा त्याचा कामाचा व्याप खूप वाढलाय म्हणून तुम्ही एक दोन वर्ष प्लॅनिंग करायचं ठरवलंय. दोन तीन वर्ष चांगलं एन्जॉय करायचं आणि मग बाळाचा विचार करायचा. मी म्हणालो सुद्धा त्याला, यू आर ॲब्सोल्युटली राईट, अगदी योग्य आहे तुझा निर्णय, गो अहेड, एन्जॉय करा. हां बाबा, म्हणजे त्या अगं, एकदा मुलं झाली ना की आपण अडकून जातो त्यामध्ये, मग जे काही करायचं ते सगळं त्यांच्यासाठीच. आणि नवरा बायकोला नंतर स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण बाबा, अगं खरं सांगतो मी तुला, हे बघ आमचं लग्न झाल्यानंतर अगदी एक वर्षानंतर शेखर झाला, मग काय, आमचं सगळं विश्व तेव्हापासून ते आत्तापर्यंत शेखर भोवतीच घुटमळत राहिलं. तुझ्या सासूला आणि मला आत्ता कुठे वेळ मिळतो एकमेकांसाठी. तेव्हा तुम्ही जो निर्णय घेतला ना तो अगदी योग्य आहे, खरंच एन्जॉय करा तुम्ही. हां, आणि हो, आता शेखर याची वेळ झाली आहे आणि तुझी कामं पण राहिली आहेत ना बरीच. हो, मी येऊ का तुला मदत करायला? नको बाबा, मी करते. बरं, जातो. विद्या बेटा, तुझं दुःख कळतंय मला, पण माझ्याकडून तुला आश्वस्त करणं गरजेचं वाटलं म्हणून हा सगळा खटाटोप केला. परमेश्वरा, पुरीच्या चेहऱ्यावरच हसू परत दे रे बाबा. कामात बिझी होता थोडा म्हणून सायलेंटवर गेला होता. बोल सर, मला खूप त्रास होतोय रे, बहुतेक वेळ आले. एक काम कर, तू घरीच थांब, मी आलो तिकडे. नाही, तू घरी येऊ नकोस, तू हॉस्पिटलमध्ये पोहोच डायरेक्ट, मी ॲम्ब्युलन्स बोलवलो. ठीक आहे, मी थोड्या वेळात पोहोचतो तिकडे. सारंग, नक्की येशील ना तू? फोन ठेव, मी येतो तिकडे, सांगितलं ना. सारंग, आपल्या बाळाचा गोड चेहरा पाहिलास ना की आपल्या मधले वाद विसरशील. हे बघ, जास्त बोलू नको. आणि विद्याला फोन करू का? नाही, नको, मला सध्या तुझी गरज आहे, तू जवळ हवायस मला. लवकर पोच तू. हॅलो सारंग, बहुतेक ॲम्ब्युलन्स आली आहे, मी लगेच निघते, तू पोच प्लीज. हो पोच. लबाड कुठला, सकाळी सकाळी कसा लवकर उठला? आईचं पण काम राहून गेलं ना, मग बाबाला डबा द्यायचे, लवकर लवकर दुधुपी. आता तुझ्या परीक्षेला सुरुवात झाली आहे, ही परीक्षा पास झालास ना
की आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी ते अगदी सहज परतवून लावशील तू. आपलं बाळ किती लबाड आहे, किती छान बोलतं ते, तुला ऐकायचंय? थांबा. हॅलो बोल. हॅलो.